आपल्या सोबत भाजप आमदार प्रसाद लाड जोडले गेलेले आहेत. प्रसाद लाडजी, नितेश राणेंना 2 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे, तुमची प्रतिक्रिया? आम्हाला हे निश्चितपणे अपेक्षित होत. सरकारी यंत्रणांचा दबाव आणि जिल्हा सत्र न्यायालयावर केलेला दबाव यामुळे निश्चितपणे आम्हाला ही खात्री होती की नितेश राणेंना सरकारला त्रास देण्याचा प्रामाणिक प्रयत्न चाललेला आहे आणि त्या माध्यमातून आम्हाला न्याय व्यवस्थेवरती विश्वास आहे. नितेश राणे निश्चितपणे पोलीस यंत्रणेला सहकार्य करतील, परंतु उद्या सकाळी हायकोर्टाच्या माध्यमातून आम्ही बेल ऍप्लिकेशन साठी जाऊ आणि निश्चितपणे हायकोर्टात न्याय देवता न्यायाधीश देवता आम्हाला 100% यामध्ये आम्हाला योग्य तो निर्णय देतील आणि नितेश राणे यांचा बेल उद्या होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. प्रसाद लाडजी, 2 दिवसांची ही पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे, तर उद्या जसं तुम्ही म्हटलात नितेश राणे हे हायकोर्टामध्ये जामिनासाठी अर्ज दाखल करतील, तर नितेश राणेंना हायकोर्टामध्ये दिलासा मिळू शकतो का? 100% मिळायला पाहिजे, कारण ज्या पद्धतीमध्ये आज युक्तिवाद झाला, ज्यामध्ये सरकारी वकील यंत्रणा किंबहुना जशी काही सरकारीच केस आहे अशा पद्धतीमध्ये ज्या पद्धतीमध्ये दबाव आणला गेला तो निश्चितपणे सरकारचा एक दबाव तंत्राचा भाग होता आणि म्हणूनच हायकोर्टाच्या माध्यमातून आम्हाला न्याय मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि तो प्रयत्न आम्ही उद्या सकाळी निश्चितपणे करणार. जी धन्यवाद प्रसाद लाडजी, तुम्ही दिलेल्या महत्वपूर्ण प्रतिक्रियेसाठी.